टेकडा असं नियोजन या रॅलीचं गेली दोन महिने या रॅलीच्या संदर्भात नियोजन सुरू होतं. या बोर्ली पंचायत विभागातील रॅली नियोजन प्रमुख सुचिन कीर, मृदासबाई तोंडलेकर, संतोष काका शिलकर, नंदकुमार पाटील अशा सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळींनी कुठलाही उच्च भेद न मानता, श्रीमंत गरीब असं कुठलाही भेदभाव न मानता, केवळ भंडारी जोडो या एकच पावलेने प्रेरित होऊन या अतिशय सुंदर असं रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आणि खरोखरच हेच आपलं यश आहे. अतिशय मनापासून कौतुक या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भंडारी युवा ब्रिगेडचं, त्याचबरोबर अतिशय सुंदर असं व्यवस्थापनातील सहकार्य आम्हाला दिघी पोलिसांनी, दिघी सागरी पोलीस ठाणे तसंच श्रीवर्धन पोलीस ठाणे यांनी केलेलं आहे. त्या सर्व पोलीस स्टाफचं, त्या पोलीस प्रमुखांचं सुद्धा भंडारी समाज संघटना श्रीवर्धन तालुका यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. खरोखरच आपल्या अतिशय उत्तम अशा सहकार्यामुळेच आमची ही रॅली अतिशय शिस्तबद्धरित्या मार्गस्थ होते. या प्रत्येक युवा ब्रिगेडचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. खरं म्हणजे शिस्त आमच्या प्रत्येक युवाच्या अंगामध्ये भिनलेली आहे. शिस्ती संदर्भात वेगळं काही सांगण्याची गरजच नाहीये. त्यामुळे आपण आता या ठिकाणाहून पुढे श्रीवर्धन शहरामध्ये मार्गस्थ होणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपण काळजी घ्यायची आहे की कृपया कोणी कोणाला ओव्हरटेक करायचं नाहीये. आपण दोन दोनच्या वाहनांच्या मार्गांमध्ये श्रीवर्धन शहरामध्ये अतिशय दौदरित्या जल्लोषामध्ये मार्गक्रमण करायची आहे. आपल्या भारतामधील सर्व राज्यातील ज्या ज्या राज्यामध्ये भंडारी वस्ती आहे, ज्या ज्या राज्यामध्ये भंडारी आमचा नागरिक आहे, त्या प्रत्येक भंडाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा हा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा अतिशय सन्माननीय अध्यक्ष महोदय नवीन सर बांदिवडेकर, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या रॅलीमध्ये भंडारी जोडो या एकच श्रेणीने प्रेरित होऊन मार्गक्रमण करते. गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये ही रॅली आज आलेली आहे. मुंबई जिंकलं, ठाणे सुद्धा जिंकलोय, ठाणे आणि आता आम्ही रायगडच्या प्रत्येक भंडाऱ्यापर्यंत पोहोचतोय. Okay.
की आता आपल्याला श्रीवर्धन शहरामध्ये मार्गस्थ व्हायचंय, त्यामुळे दोन दोनच्या रांगेमध्ये आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. कोणी पुढे जाऊ नका, आपल्या मुख्य वाहनाच्या पुढे आपले रॅली प्रमुख यांची गाडी असणार आहे सुजीन बाई, त्याच्यानंतर मुदर बाई यांच्या बाईक राहणार आहेत, बाकीच्या सगळ्या बाईक या आपल्या मुख्य वाहनाच्या मागे डाऊन टिकरच्या मागे असणार आहे, त्याची कृपया नोंद घ्यायची आहे. मोठ्या वाहनाचा सुद्धा सूचना आहे, मोठ्या वाहनाचा सूचना आहे. आम्हाला आरक्षण नको आहे, आम्हाला कुठलाही फायदा घ्यायचा नाही आहे. Oh, how's that?